नमस्कार. राज्यात पुढील 5 दिवस हवामानाचा अंदाज असा असेल. उपग्रह चित्रानुसार आपल्याला हे दिसून येत आहे की शिअर झोन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा हा 20 डिग्री नॉर्थला आहे. त्यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात सुद्धा बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भात नैऋत्य मोसमी पाऊस सध्या सक्रिय आहे. पुढील 5 दिवस राज्याच्या 4 विभागामध्ये हवामानाचा अंदाज असा आहे. कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 18 जुलैला सुद्धा कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 तारखेला मात्र काही ठिकाणी कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता आहे. 20 तारखेला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 21 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती कायम राहील. या चित्रावरून आपल्याला हे दिसून येत आहे की कोकण गोवा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पुढील 2-3 दिवस ऑरेंज अलर्ट दिना आहे. म्हणजेच कोकण गोवा मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात सुद्धा 21 तारखेला कोकण गोवा व विदर्भासह ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरातील हवामानाचा अंदाज असा आहे. पुण्यात आज आकाश सामान्यतः अथवा पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या मात्र आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात सुद्धा ही स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहणार आहे. 20 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहून पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21-22 तारखेला आकाश पूर्णतः ढगाळ राहून तीच परिस्थिती कायम राहणार आहे.